गुड आफ्टरनून एवरीवन, दिस इज आवर नेक्स्ट लेक्चर ऑन ए टॉपिक इलास्टिसिटी। त्याच्या आधीचे जे काही टॉपिक झाले ते आपण ऑफलाईन बघितले, पण इथून पुढे जे काही लेक्चर्स होणार आहेत हे सर्व तुमचे ऑनलाईन होणार आहेत। तर आपण इलास्टिसिटी हा टॉपिक पाहत होतो। इलास्टिसिटी टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं इलास्टिसिटी म्हणजे काय, प्लास्टिसिटी म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, त्यानंतर यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रेझिडिटी, त्याच्यानंतर पॉइझन रेशो, त्यानंतर एक रिलेशन पाहिलं होतं कॉम्प्रेशन स्ट्रेन अँड एक्सटेन्शन स्ट्रेन हे इक्वल असतात, याच्यामधलं एक रिलेशन बघितलं होतं। आणि त्याच्यानंतर आपण रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट हा पॉईंट स्टडी केलेला आहे। आणि या टॉपिकमधला आज फक्त एक लास्ट पॉईंट राहिला आहे, तो म्हणजे पॉइझन रेशो फॉर रबर ट्यूब। आणि आज या लेक्चरला आपण पॉइझन रेशो फॉर रबर ट्यूब हा पॉइंट घेणार आहे। हा पॉइंट दोन पार्टमध्ये आहे, सुरुवातीला थिअरी पार्ट आहे आणि नंतर एक्सपेरिमेंटल मेथड आहे। तर आपण या लेक्चरला फक्त आज आपण थिअरी पार्ट हा बघणार आहे आणि एक्सपेरिमेंटल जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे। नाउ लेट अस स्टार्ट आवर लास्ट पॉइंट विच इज पॉइझन रेशो फॉर ए रबर ट्यूब। मी जसं एक्सप्लेन करणार आहे तसं तसं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर हे समजून घ्यायला सोपं होईल। तर हा लास्ट पॉइंट आहे 4 नंबरचा, पॉइझन रेशो फॉर ए रबर ट्यूब। पॉइझन रेशो फॉर रबर ट्यूब, पॉइझन रेशो फॉर रबर ट्यूब, त्यामधला आपण पहिला पार्ट बघणार आहे, तो म्हणजे आहे तो पार्ट थिअरीचा पार्ट आहे। फर्स्ट पार्ट थिअरी। तर पॉइझन रेशो फॉर रबर ट्यूब हा पार्ट एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला डायग्रामची गरज आहे, ती डायग्राम आपण सुरुवातीला एक्सप्लेन करूया। तर आपल्याला रबर ट्यूबची डायग्राम काढायची आहे। मी जसं डायग्राम काढतोय त्या पद्धतीने तुम्ही डायग्राम काढून घ्या। रबर ट्यूब, सपोज दिस इज अ रबर ट्यूब, रबर ट्यूब हैविंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए एंड इट्स वॉल्यूम बी वी, दिस इज अ रबर ट्यूब हैविंग रेडियस स्मॉल आर एंड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज ए, नथिंग बट पाई आर स्क्वेयर, वॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ। This is a rubber tube having its area A and volume V. Consider rubber tube of original length L. Suppose this rubber tube having its original length L, capital L, and its internal radius is R. Let A be the area of cross section and V be the its volume. This is about rubber tube. Now, area is equal to pi R square. Area is equal to pi r square. Now differentiate this equation. Then we get dA is equal to pi. Differentiation of r square is 2r dr. This is equal to 2 pi r dr. Now modify this equation. Then we get r square means r into r. Then त्यातमध्ये एक r इलेक्ट्रिक लागला तर काय होईल, a by r is equal to pi r, means pi r is equal to a by r. तर आपण ते ह्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, देन 2 pi r means a by r into dr, then we get dA is equal to 2a into dr by small r. तर हे इक्वेशन ज्यामुळे आपल्याला मिळालं dA is equal to 2a into dr by r. आपण काय केलं, सुरुवातीला एरिया ऑफ दॅट रबर ट्यूब, एरिया ऑफ दॅट रबर ट्यूब इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू आर, देन वी गेट dA इज इक्वल टू 2 पाय आर इंटू डी आर. नाव पाय आर स्क्वेअर मीन्स आर इंटू आर, एक आर आपण जर इलेक्ट्रिक आणला तर काय होईल, ए बाय आर होईल, नंतर पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर राहील.
देन पाय आर इज इक्वल टू ए बाय आर, हे इक्वेशन मध्ये आपण पुट केलं, पाय आर मीन्स ए बाय आर, देन वी गेट टू ए इंटू डी आर बाय आर, दिस इज नथिंग बट डी ए. तर या इक्वेशन याच्यावर आपल्याला काय मिळालं, एक तर एरिया मिळाला, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, वॉल्यूम इज इक्वल टू ए इंटू एल, एंड डी ए इज इक्वल टू डी ए इज इक्वल टू टू ए डी आर बाय आर. डायग्राममध्ये आपल्याला मिळालं. हे झालं ओरिजिनल लघुद्योगसाठी. आता इथं आपण काय करणार आहे, याच्यावरती वेट अप्लाय करणार आहे. जर याच्यावरती वेट जर अप्लाय केलं तर काय होणार आहे, ह्याची जी लेंथ आहे, वेन वी अप्लाय सम वेट टू दॅट लघुद्योग, देन इट्स लेंथ विल बी इन्क्रीजेस अँड इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन विल डिक्रीजेस अँड ऑल्सो व्हॉल्यूम विल गेट इन्क्रीजेस. आता सपोज आपण याच्यावरती वेट अप्लाय केलं तर काय होणार आहे, याचा रेडियस कमी होणार आहे. रेडियस कमी होऊन केवढे होणार आहे, एवढे होणार आहे, आणि याची लेंथ ही इन्क्रीज होणार आहे. बघू शकता याची लेंथ इथं वाढलेली आहे, कितीने वाढलेलं आहे, तर स्मॉल डी एल एवढ्या अमाऊंट ना याची लेंथ वाढलेली आहे. व्हेन लोड इज अप्लाय टू वन एंड, आपण काय केलं, एका एंडला याला वेट अप्लाय केलं, लोड अप्लाय केलं. व्हेन लोड इज अप्लाय टू द वन एंड ऑफ द ट्यूब इट्स लेंथ गेट इन्क्रीजेस, त्यामुळे याची काय झाली, लेंथ ही वाढली, अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिक्रीजेस, इट्स एरिया तुम्ही बघू शकता. सो अजून रेडियस जास्त होती, नंतर रेडियस कमी झाली, किती झाली, तर ती डी आर एवढी झाली, रेडियस कमी झाली, त्यामुळे काय झालं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा कमी झाला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन गेट डिक्रीजेस अँड स्मॉल इन्क्रीज इन व्हॉल्यूम, त्यावेळेस काय झालं, याच्यामध्ये व्हॉल्यूम हा याचा इन्क्रीज झाला. लेट डी एल बी द इन्क्रीज इन लेंथ, दिस इज डी एल, डी एल बी द इन्क्रीज इन लेंथ अँड डी ए बी द डिक्रीज इन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, देन वी गेट. आता इथे काय झालं, सगळ्या डायमेन्शन ह्या चेंज झाल्या, सुरुवातीला ओरिजिनल लेंथ एल होती, त्यानंतर फायनल लेंथ किती झाली, एल प्लस डी एल, सुरुवातीचा व्हॉल्यूम किती होता, पी होता, नंतर डी बी ने वाढला म्हणजे व्हॉल्यूम किती झाला, पी प्लस डी बी, सुरुवातीचा एरिया हा ए होता, नंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला, किती कमी झाला, डी ए ने कमी झाला, देन फायनल एरिया इज इक्वल टू डी ए मायनस डी बी. तर ते आपण इथे लिहून घेऊया, फायनल लेंथ, फायनल लेंथ, फायनल लेंथ, सुरुवातीला लेंथ किती होती, एल, वाढली किती, डी एल, फायनल लेंथ इज एल प्लस डी एल, देन फायनल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम, सुरुवातीचा व्हॉल्यूम किती होता, व्ही होता, नंतर वाढला किती, तो व्ही प्लस डी व्ही एवढा, दिस इज फायनल व्हॉल्यूम अँड फायनल एरिया, फायनल एरिया, एरिया काय झाला, कमी झालेला आहे, सुरुवातीला किती होता, ए होता, किती कमी झाला आहे, तो डी ए ना. दिस इज आफ्टर ज्यावेळेस आपण वेट अप्लाय केलंय त्यावेळेस ह्या डायमेन्शन एवढ्या चेंज झालेल्या आहेत. आता आपल्याकडे लेंथ आहे, व्हॉल्यूम आहे, एरिया आहे, याच्यावर आपण फायनल व्हॉल्यूम काढू शकतो. आपल्याला बी इज इक्वल टू ए इंटू एल, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ, व्हॉल्यूम चेंज झालेला व्हॉल्यूम किती आहे, व्ही इज इक्वल टू ए इंटू एल, व्हॉल्यूम चेंज झालं किती आहे, व्ही प्लस डी बी, व्ही प्लस डी बी इज इक्वल टू ए, एरिया किती आहे, ए मायनस डी ए, ए मायनस डी ए इंटू एल, एल प्लस डी एल. तर इथं आपण काय करणार आहे, या ब्रॅकेटनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे, ए न सुरुवातीला एल प्लस डी एलला मल्टिप्लाय करायचं, डी ए नंतर एल प्लस डी एलला मल्टिप्लाय करायचं. आपण इथं काय केलंय, नंतर आफ्टर ज्यावेळेस आपण वेट अप्लाय केलं त्यावेळेस डायमेन्शन चेंज झालं, त्या डायमेन्शनचा चेंज इथं लिहून घेतला, सुरुवातीला लेंथ एल होती, फायनल लेंथ किती झाली, एल प्लस डी एल, सुरुवातीला व्हॉल्यूम व्ही होता, फायनल व्हॉल्यूम किती झाला, व्ही प्लस डी व्ही, सुरुवातीला एरिया ए होता, नंतर एरिया त्याचा कमी झाला, तो किती झाला, ए मायनस डी ए झाला, आणि सुरुवातीला टोटल व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब किती होती, व्ही इज इक्वल टू ए इंटू एल,
आणि आफ्टर आपण वेट अप्लाय केल्यानंतर तो किती झाला v plus dl तो पूर्ण डायमेंशन आहे चेंज झाला v मींस v plus dv आफ्टर वेट अप्लाय एरिया a मास b लेंथ l plus dl नाउ ह्या दोन आपण ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊया काय मिळणार आहे आपल्याला इथं सुरुवातीला a ने या दोन टर्मला मल्टिप्लाय करायचं a into l plus a into dl ओके दिस इज झाला a साठी नंतर minus da into l minus l a minus l into d a minus da into dl d a into dl da आणि dl ही चेंज इन एरिया अँड चेंज इन लेंथ आहे आणि ते खूप कमी आहे एरिया खूप कमी चेंज होतोय लेंथ ही खूप कमी चेंज होते आणि ज्या वेळेस या दोन कमी क्वांटिटीच्या टर्मचा गुणाकार असतो ना तो खूप कमी येतो त्यामुळे ह्याला आपण काय करू लागतो निग्लेक्ट करतो निग्लेक्ट दिस टर्म निग्लेक्ट बिकॉज दिस व्हॅल्यू इज मोर स्मॉल तर आपला फायनल काय मिळणार इक्वेशन ए एल प्लस ए डी एल मायनस एल डी ए अँड दिस इज इक्वल टू पी प्लस डी बी पी प्लस डी बी इज इक्वल टू एल प्लस ए डी एल मायनस एल डी ए तर आता इथं बघू शकता तुम्ही फी इज इक्वल टू ए एल तर तुम्ही या बीच्या जागेला ते व्हॅल्यू पुट करू शकता देन व्ही इज इक्वल टू ए एल एल प्लस डी व्ही इज इक्वल टू एल प्लस ए डी एल मायनस एल डी ए इथे काय होणार आहे एल एल गेट कॅन्सल देन वी गेट डी व्ही इज इक्वल टू ए डी एल मायनस एल डी ए ओके वी गेट डी व्ही डी व्ही इज इक्वल टू आता आपल्याला लगेला नाही लागणार आम्ही फरक करत आहे देन वी गेट डी व्ही इज इक्वल टू डी व्ही इज इक्वल टू ए डी एल ए डी एल मायनस एल डी ए एल डी ए सगळे यात मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन आहे अवघड असं याच्यामध्ये काय नाही आपल्याला माहित आहे डी ए इज इक्वल टू किती आहे डी ए इज इक्वल टू 2a dr by r तर या जागेला आपण हे पुट करू शकतो dA is equal to 2a dr by r dA या जागेला पुट करू शकतो तर त्या आपल्याला काय मिळणार आहे इथं a dl minus l dA means 2a dr by r 2a dr by r okay this is equal to dB dv is equal to adl minus l 2a dr by r now divide this equation by dl divide this equation divide by dl then we get dv by dl इज इक्वल टू याला जर आपण डीएल ला डिवाइड करतो काय होणार डीएल डीएल कॅन्सल होणार आहे तिथे राहणार आहे तो एरिया एरिया मायनस एल डी ए राहणार आहे टू एल टू एल बाय आर इन टू डी आर बाय दिस डी एल काय केलं तर आपण या टर्मला डी एल ला डिवाइड केलं तर काय होणार आहे डी व्ही बाय डी एल इज इक्वल टू ए डी एल डी एल गेट कॅन्सल देन ओनली ए मायनस टू ए एल एज इट इज डिवाइडेड बाय आर एज इट इज अँड डी आर बाय दिस डी एल देन वी गेट डी व्ही बाय डी एल इज इक्वल टू ए मायनस टू ए एल बाय आर इन टू डी आर बाय डी एल ओके नाउ